हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मी आहे रेणुका गोदे आणि ही आहे आमची छोटीशी इशू गोदे. तर आज आहे अंगारक चतुर्थी आणि अंगारक चतुर्थीच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 सारे शुभेच्छा. तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदात मस्त मजेत जाऊ दे. इशू बी बघा कशी बोलती. आत्ता वाजलेत 11 आणि आज सगळं सगळं पटापट पटापट काम आवरलंय. देवपूजा पण झाली आहे. हे बघा, तुम्हाला एकच मिनिट दाखवते. देवपूजा वगैरे पण झाली आहे. चेंडू टाकलाय. हा झाली, पण फुलं अजून ठेवलेली नाही देवाला, कारण जेव्हा म्हणजे कालचे शिळे नाही ठेवले. आता आज फुलं आले ना, मग ते ठेवता येतील. त्यामुळे आता आणि तिला हार्ड्रेस इतका आवडतो ना, किती जरी असं मध्ये घालून ठेवलं ना, ते बरोबर काढून घेते. इथं पिशवीमध्ये जरी ठेवला ना, तर ती लगेचच काढून घेतात. याला आहे ना, गायबच करणारे मी, गायबच करणारे. ती बरोबर किती मम्मा मम्मा म्हणती. म्हणजे हे ड्रेस घालायचं म्हणते. किती दिवस झाले त्या ड्रेसला. तिला खूप आवडतात आणि तिला येतात पण, माहितीये का, अजून बसण्याची कशी प्रॅक्टिस चालली. आता बस ना, इथं बस. हाय कल शिकल्याना, शिकल्याना हाय. इकडं बघ, इकडं बी मध्ये बघ, बी मध्ये सगळं तेल पाणी लावलेलं, सगळं अस्त व्यस्त केलं. हे कशी करते, कशी करते, लय नाटक चालू आहे तिचे. तर आज धरलंय उपवास आणि तुम्हाला मजेशी गोष्ट सांगायची म्हटली तर आज इशूच्या पप्पांनी उपवास धरलाय, माहितीये का. म्हणजे शक्यच, म्हणजे ही गोष्ट कधी वाटली पण नव्हती की ती चतुर्थी वगैरे धरतील. आता इतके दिवस तर नव्हते धरले. महाशिवरात्री, मोठी एकादशी वगैरे असेल ना, तर पकडायची होती, म्हणजे धरायची असे उपवास वगैरे. पण आज पहिल्यांदा त्यांनी धरली चतुर्थी आणि मला म्हणले चालतं का, हे चालतं का, ते मला काय नाही चालत, उपाशी राहायला लागतं. तर म्हणले चालते, आता म्हणलोय ना मी, तर मी धरणार. तर ठीक आहे म्हणलं, तर धरले ते. मग रात्री आता मस्त अशी पूजा बिजा बनवायची आणि आज असा कुठला तरी उपवास आहे, म्हणजे नाही का, तसं तर शिवरात्री वगैरे धरतोच, पण आज असा उपवास आहे की आम्ही दोघांनी पण एकदमच धरलाय. आणि चतुर्थीचं तर धरलंच पाहिजे प्रत्येक स्त्रियांनी घरातले, म्हणजे कुणाला ज्याला आवडतं त्यांनी धरलं पाहिजे. कारण आपल्या आयुष्यातले जे संकट असतं ना, आपण उपवास धरतो तर ते धरणं खूप गरजेचं असतं. गणपती बाप्पांना असं नसतं, म्हणजे मनातनं श्रद्धा असली पाहिजे. आणि जर एक म्हणजे गणपती बाप्पांचा उपवास वगैरे धरला, त्यांची पूजा वगैरे केली, तर याचा असा असतं, अर्थ असा असतो की देवबाप्पा आपल्यावर खुश झाले आणि आपल्यावर म्हणजे जे संकट आपल्या आयुष्यामध्ये येणारे असतात किंवा येत असतात किंवा आहेत, तर ते सगळे दूर करतात गणपती बाप्पांचं. कारण कुठल्या पण पूजेला बघा, गणपती बाप्पांचा पहिला मान असतो आणि संकट हरता, म्हणजे त्यांना ओळखलं जातं त्या गोष्टीने. त्यामुळे मग संकट चतुर्थी वगैरे सगळ्यांनी पकडली पाहिजे. तर संकट चतुर्थी ही त्यांच्यासाठीच असते आणि आजची तर खूप महत्त्वाची असते. आता ज्यांना महिन्याचं महिन्याला संकट चतुर्थी धरणं होत नाही, त्यांनी अंगारक चतुर्थी तर धरावी असं मला वाटतं. आणि त्यानंतर मग आज आहे तर ती मंगळवारी जर चतुर्थी आली ना, तर ती अंगारक चतुर्थी म्हणून निवडली जाते. तर अशा पद्धतीने थोडीशी छोटीशी माहिती, एवढी पण काही मला जास्त नॉलेज नाही आहे त्या बाबतीत, पण जेवढं आहे तेवढं सांगण्याचा प्रयत्न करते तुम्हाला नक्की नक्की. मी तर इशू बेबी खेळती आहे खूप सारं आणि आज लवकर कामावरले ना, 11 वगैरे वाजले. तर आता मी आहे ना, हार वगैरे येईपर्यंत 12:30 वाजेपर्यंत येतात, तर तोपर्यंत ना मी थोडंसं आराम करून घेते. कारण मग नंतर हे होतं ना थोडंसं, तसं आराम असं म्हणजे झोप वगैरे नाही, पण थोडंसं नाही का असं रिलॅक्स बसणं वगैरे तर करते. आणि बाकीचे कामं पण आहेत, ब्लाऊज खूप सारे पडलेत आणि मला ते पण शिवायचं आहे. आणि एवढ्या काही गडबडीमध्ये देवपूजा पण म्हणजे व्यवस्थित होत नव्हती, तर आज एकदम रिलॅक्समध्ये देवपूजा सगळी झाली आहे. आणि म्हणजे चालतंय ना, धावपळीच धावपळीच आहे. आणि आता बाकीचं मग घराचं सगळं काढायचं आहे, राडा वगैरे धुण्यासाठी. परंतु तो राडा कसं आहे, आता दसरा येणार आहे 1 महिन्यामध्ये, दसरा आहे 25 तारखेला, तर त्याच्या अगोदर तर आपल्याला सगळी गोधडी सगळं धुवायला लागतंच. जास्त काही मी सगळंच घरातला म्हणजे राडा नाही काढत, परंतु जेवढा आपण नाही का धुवू शकतो, स्वच्छता होते त्या निमित्ताने. मग हे कपलंग वगैरे इकडं घेऊन, म्हणजे नाही का हे सगळं याच्या खालचं असं तर आपण घेतोच, पण त्या साईडचं जसं राहिलेलं राहतं ना, तर त्या साईडचं वगैरे सगळ्या जाळ्या तर असं नियमितपणे काढतो, पण कधीमध्ये अजून त्या दिवशी म्हणजे सगळं स्वच्छ करायचं आहे. तर ते पण एका दिवशी आहे आता काम, तोपर्यंत मग आज आता आराम भेटते. तर थोडंसं आराम करून घ्यावा, केस विंचरलेले नाही आहे, थोडंसं हे झाले त्याच्यामुळे मग नाही राही म्हणलं, नाही विंचरले तसेच ठेवले, तर आता नंतर विंचरते. आता त्याच्यासाठी उभं राहिलं आणि परत तुम्हाला सांगते, 3 दिवस झालं प्रचंड प्रचंड पाऊस चालू आहे. परवा दिवशी तर इतका मोठा पाऊस होता आमच्याकडे की असे चेंबर आहे ना, असं रस्त्यावर येणं पाणी म्हणजे साचत होता. जा घेऊन ये, जा. काय केलो, कसा राग येतो तिला, कशा राग येतो, कशा येतो. मी टाकलं ना, मग तू खात होती ना त्याला, ते खायचं असतं का, खेळायचं असतं ते. आता खूप सारं म्हणजे नाही का, इतका मोठा पाऊस होता. इशू बेबी पाऊस आला ना, मला काहीच टेन्शन नसतं, ती बाहेर जातच नाही घाबरून. पावसाला इतकं घाबरती ना, बाहेरच नाही जात. आणि इथून म्हणजे नाही का असा असा म्हणजे पाऊस पडतो ना, तर ती बघती आणि बरोबर तिला माहिती आता पाऊस येतो, मग नाही जायचं बाहेर. म्हणजे किती जरी दार उघडं ठेवलं तरी,
आणि असं नियमितपणे आपण थोडस जरी दार दर काढलं ना लगेच बाहेर पण असं कोणालाच नाही ऐकणार नाही काही नाही, म्हणजे असं जाळीच्या बाहेर नाही जात, मध्येच खेळती, परंतु नाही का सारखं इकडे तिकडे पळ हे घे ते घे असं तिला सवय आहे, त्यामुळे मग मला तिला नको वाटतं बाहेर सारखं, आणि आता एवढ्या चिडचिडीत तर नकोच, कारण तिला थोडीशी सर्दी पण झाल्यासारखी होती आहे, आणि त्यामुळे मग नको म्हणलं तिला बाहेर जायला. येशू इकडं बघ, हा मम्मा आहे तुझी इथं. पप्पा कुठे गेले तुझे? तिकडं बघ, सांग मला तिकडं. पप्पा कुठे गेले? कुठे गेले? भू गेले बाबा. बाल कशा असते दाखव, कसं असते दाखव, कशा असते ग शिवड घेऊन हे ची घाल घाल ची आयो ची ची. तर असं तिचं नाट्य झालं असेल, हास म्हणलं तर हसती, रड बरपिलू, कशी रडती तू, कशी रडती, कशी रडती, नीट रड, नीट रड, कशी रडती, जोरजोरात रडती ना, कशी रडती तू, कशी रडती, चालू असतो. मग तेवढा मोठा पाऊस बघून आम्ही पण घाबरलेलो, आणि अशा मोठ्या मोठ्या विजा चमकत होत्या, आणि परवा दिवशी तर लाईटचा पण प्रॉब्लेम इकडे आलेला खूप सारा. तर आता चाललंय सगळं मजेशीर, आता बसली ती, चला मग. आणि कसं माहितीये का, कमेंट्स ना खूप सारा रिप्लाय पण देणं होत नाही एवढ्यात, कारण तुम्हाला माहितीये मी बाकीचे इकडे तिकडे काम किंवा दिवसभर हे ते बिझी असतं, परत तिला चारायला लागतं, तिच्या टायमिंगनुसार तिचं पण असतं, आणि मग मी इथे एकटीच आहे त्यामुळे मग सगळं, आणि त्यात डोकं कधी कधी कधीमध्ये दुखतं सारखं, आता सारखं मोबाईलमध्ये पण आपल्याला बघणं होत नाही, त्यामुळं मग रिप्लाय होत नाही, पण मी संध्याकाळी देते रोजच्या सगळ्यांच्या संगत संध्याकाळी रिप्लाय देते, आणि खूप छान वाटतं तुमच्या कमेंट वाचून, आणि खूप आनंद होतो आणि पॉझिटिव्ह फील होतो तुमच्यामुळे मला सगळ्यांमुळे. आणि शॉर्ट व्हिडिओ आता सध्या येत नाही आहेत कारण एवढा टाईमच भेटत नाही, परंतु अजून मी करणारी ट्राय, आणि ते पण मी टाकेन तुमच्यासाठी. आणि तुमचा हा पण एका ताईंचा म्हणजे खूप दिवसापूर्वी असं पण होतं की माझी जर्नी वगैरे सांगा, तर तो पण व्हिडिओ मी करेल एका दिवशी. आणि तर काही नाही, मग त्या आताही वाट बघत असतील की कधी करणार आहेत, तर असं नाही आहे, तर जेव्हा मला टाईम भेटेल तेव्हा मी नक्कीच करणार आहे करणार आहे. तर चला थोडंसं आराम करतो आम्ही, तुम्ही पण आराम करा. हे बघा केस कसे वरवर वरवर यायला लागले, तर करा मग आराम तुम्ही पण, मी पण करते. आणि येशूला पण आता झोपीला होते, आता ती 11:30 वाजायला आला आहे, तर झोपवते तिला मी, म्हणजे ती पण जरा अशी शांत राहते, 2-3 तास झोपते दिवसात ना ती, कधी मध्ये 1.5 तास, कधी 2 तास, मग कधी 3 तास असं झोपते. आणि दिवसा झोपणं लहान मुलांचं चांगलंच असतं, आणि सकाळी पण तिला खायला घातलंय, दुपारी पण आता खायला घातलं, तिच्यासाठी बनवलं आहे छानसं, तर ती खाते. रात्री मी तुम्हाला सांगते माझे आवडते म्हणजे गणपती बाप्पांचे तर आवडते आहेतच, तर मला पण आवडतात, मोदक वगैरे मी बनवणार आहे. आता ह्या 8 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये गणपती बाप्पा आलेले ना, सगळ्यांच्या घरचे मोदक खाऊन खाऊन असं पोट गम भरलं आहे, त्यात अजूनच अंगार चतुर्थी आली, तर आता परत आता आज पण मोदक बनवायचे रात्री, तर छानशी पूजा वगैरे पण करणार आहे. तर अशा पद्धतीने गावाला पण सगळे पकडतात बरं का, सगळे पकडतात. आणि अशा पद्धतीने चला शॉर्टकटमध्ये तुमच्याशी गप्पा पण झाल्यात बोलून, आणि सगळं काम झालंय बरं का, आता काहीच काम राहिलेलं नाही आहे, आणि आता राहिलेच काम नंतर हाराचं राहिले तर ते दुपारून असणार आहे. तर चला बाय बाय, काळजी घ्या सगळ्यांनी, नवीन छानशा ब्लॉगमध्ये आपण भेटून भेटणारच आहोत, तर तोपर्यंत बाय बाय. आणि माझा आवाज तुम्हाला एकदम स्लो येत असेल आज, तर हो थोडंसं रिलॅक्स झालं आहे, आणि त्यात आहे ना डोकं दुखलं आहे धुतलं आहे, आणि सर्दीसारखंच वाटते मला की मला सर्दी येणार आहे असं वाटते, तरी बघूया आता ट्राय करते मी नाही का झेंडू बाम वगैरे लावण्याचा, लावते मला तर असं म्हणजे झेंडू बाम वगैरे नाही आवडत, येशूच्या पप्पाचंच काम असतं तेच लावतात, आणि म्हणजे नाही का त्यांना म्हणजे जास्त असं काही असतं, पण बाम वगैरे मला सारखं लावावं, औषध गोळ्या मला तेवढं नाही आवडत, परंतु आता सर्दी थोडीफार होती तर बघूया, कारण हेल्थची पण काळजी घेणं गरजेचं आहे. कसं असतं ना कंटिन्युअसली आपण फुलाचा वगैरे वास घेतो ना, तिथे थोडंसं होतं तसं. तर चला येशू इकडे बाय कर सगळ्यांना, नाही करणार तू, नाही करणार, नाही करणार बाय. हां माझी मम्मा, माझे पप्पा, माझे दादा, माझी आई, माझी आई, माझे माऊ, माझे दादा, माझे मामा, मामा, माझे काका, माझे काका बद्दे, बद्दे दादा, काका बर्थडे हाय, कधी आहे काकाचा बर्थडे?
रात्री? अरे बापले, केक आणणार का मग? केक आणणार ना? तुझी कॅटली दाखव इकडे, इथं कॅटली दाखव बी मध्ये, तुझी कॅटली दाखव ना छोटीशी, छोटी छोटी कॅटली, ये ना, ये ना, नाही यायचो, ये ग छकू, ये ग पिलू, ये 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 आला लाल बाला लाल लाल, ये इकले इकले ना, कॅटली दाखव तुझी इकडे इकले, ये ये बघा कॅटली दाखव, कॅटली दाखव, ही कॅटली दाखव, वर कर वर कर, म्हणे बघा छोटीशी कॅटली रे, छोटीशी कॅटली आहे माझ्या बाळाला, बाळाला खेळायला असं एका हातामध्ये अशी कॅटली पकडतो, ते छोटं टॉवेल आहे ना तिचं, तर ते टॉवेल आहे ना असं गळ्यात अडकवतं आणि शर्ट आहे ना असं हे खव पॅन्टमध्ये खवतो असं खाली आणि नीट पळतो. आता एक वेळेस तसं केलं ना तर मी तुम्हाला नक्कीच एक व्हिडिओ करेल, कारण कसं मी माझं कामाचा टायमिंग असतो ना, मी काम करत असते तेव्हा मोबाईल हातात नसतो, त्या टायमिंगमध्ये ते तसं करतं. आता 2-3 दिवस झालं शिकले बरं का तसं, आणि ही शिकली तशी आणि सगळी चाळा की तशी फिरती माहिती आहे का, हातात कॅटली घेती शेतकरी नाही का, शेतकरी सेम त्या टाईपचं, आमच्या अण्णा जातात ना तसे शेताला, आहे ना पिलू आपल्या अण्णा असं टावेल वगैरे घेतात ना, आता गावाला गेली ना ती बघितले तिने डब्बा वगैरे हातात घ्यायचा, तिला असं ती कॅटली म्हणजे तो डब्बा वाटतो आणि टॉवेल वगैरे ते घेतात असं गावाला नाही का असं मफरेल वगैरे अडकवतात, तर ते घेऊन पप्पांचं बघितलंय तिने, तर सेम तसंच घेती म्हणजे माझ्या सासऱ्यांचं बघितलंय, मग सेम तसे असे ठेवणार आणि खाली कॅटली घेणार आणि नीट टिकणार, चप्पल घालणार अजून खाली, इतकं शायनिंग करते हे बाळ, हे छोटंचं बाळ. चला आता मी खूप बडबड केली तुमच्यासोबत, बाय बाय, काळजी घ्या सगळ्यांनी.